तसेच आपण अभ्यास करताय म्हटल्यावर सोपाच नाही. तर आज ह्या 49व्या पाचवीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे श्री अनिल कडलक सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे आणि सर तालुका संगमनेर. तर सरांना या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगला प्रगल्भ असा अनुभव आहे सरांचा. तर सर आज आपल्याला समसंबंध यामधील आकृती व संख्या याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध या प्रकरणाकडे येणार आहोत. समसंबंध मध्ये मागील तासिकेत तुम्ही शब्द संग्रह हा भाग बघितला असेल. आज समसंबंध या घटकातील संख्या आणि त्यानंतर आकृत्या हा भाग पाहणार आहोत आपण. तर दोन संख्यांमधील समसंबंध पाहत असताना आपल्याला काय पाहणं गरजेचं आहे किंवा पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी कसा संबंध असतो हे शोधत असताना आपण दुसरं पद कसं असतं ते बघणार आहोत. कोणकोणत्या गोष्टी साधारणपणे आपल्या लक्षात आल्या पाहिजे, तर दुसरे पद जेव्हा आपण शोधत असतो पहिल्या संख्येवरून किंवा पहिल्या पदावरून दुसरे पद शोधत असतो तेव्हा हे दुसरं पद पहिल्या पदाच्या म्हणजेच पहिल्या संख्येच्या दुसरे पद पहिल्या पदाच्या दुप्पट तिप्पट चौपट किंवा कोणतीही पट असेल. थोडक्यात पट म्हणजे पाड्यातील संख्या आहे का. पहिल्या पदाच्या दुप्पट असेल, तिप्पट असेल, चौपट असेल. दुसरं पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन, जे आपल्याला वर्ग घन संख्या पाठ असल्या पाहिजे. दुसरं पद हे पहिल्या पदाचा वर्ग आहे का घन आहे हे पाहावं लागतं. पुढच्या वेळी कदाचित वर्ग अधिक तीच संख्या किंवा पहिल्या पदाचा वर्ग किंवा घन अधिक एक, कधी अधिक एक वजा एक, अधिक एक किंवा वजा एक, किंवा वर्ग अधिक तीच संख्या, वर्ग किंवा घन अधिक तीच संख्या. म्हणजे उदाहरणार्थ 7 चा वर्ग अधिक 7, 8 चा वर्ग अधिक 8. म्हणजे कधी कधी 7 चा वर्ग अधिक 1, 8 चा वर्ग अधिक 1, कधी कधी 7 चा वर्ग वजा 1, 8 चा वर्ग वजा 1. तर कधी कधी 7 चा वर्ग अधिक 7, 8 चा वर्ग अधिक 8 म्हणून म्हटलंय तीच संख्या. कधी कधी दुसरं पद पहिल्या पदाच्या निम्म म्हणजे 1/2 किंवा 1/3 पट असं पण असत. पहिल्या पदाच्या निम्म किंवा 1/3 पट, याच्यातही निम्म केल्यावर अधिक एक वजा एक, पहिल्या पदाच्या निम्म अधिक एक वजा एक. कधी कधी 4 अंकी संख्या असते, 3 अंकी संख्या असते, त्या अंकांमधला संबंध, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. आणि म्हणून दोन पदांमधील किंवा दोन संख्यांमधील संबंध शोधत असताना आपल्याला पाढे पाठ असणं आवश्यक आहे. 30 पर्यंतचे पाढे पाठ असले पाहिजेत. 30 पर्यंतच्या वर्ग संख्या आपल्या तोंड पाठ असाव्यात. 10 पर्यंतचे घन. आता बघा, हा समसंबंध संख्यांमधला ओळख आपण ओळखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी आधी परफेक्ट असल्या पाहिजे हाही भाग आपण पाहूया. पहिला भाग 30 पर्यंतचे पाढे
तीस पर्यंतचे पाढे अचूक पाठांतर असावे तीस पर्यंतचे वर्ग संख्या तीस पर्यंतचे वर्ग दहा पर्यंतचे घन म्हणजे दहाचा घन 1000 दहा पर्यंतचे घन पुढे सम विष आता खूप सोपा भाग आहे सम विष मूळ संयुक्त या संख्या आपल्याला परफेक्ट असल्या पाहिजेत तीस पर्यंतचे पाढे तीस पर्यंतचे वर्ग दहा पर्यंतचे घन संख्यांमधील सम विषम संख्या मूळ आणि संयुक्त संख्या आणि फारच क्वचित परंतु माहिती असणं गरजेचं आहे ते आहे त्रिकोणी संख्या या सर्व गोष्टी आपल्या परफेक्ट असतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने एकदा शोधण्याची युक्ती कळाली संख्यांमधला समसंबंध समजला कसं बघायचं तर आपल्याला हा घटक सोपा जाईल समसंबंध मधील संख्या आकृत्या आणि शब्द संग्रह असे तिन्ही उपघटक जर आपण लक्षात घेतले तर कमीत कमी प्रत्येक प्रश्नपत्रिका आता मी बघितल्या 5-5 प्रश्न विचारलेले समसंबंध या घटकावर हे तिन्ही उपघटक म्हणून 5-5 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत लक्षात येतात म्हणजे जवळपास 10 मार्कांना हा घटक आहे समसंबंध त्यातल्या संख्यांवरील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत परंतु हे पाहत असताना आपल्या एवढ्या बेसिक गोष्टी असतील एवढं जर आपलं असेल तर आणि तर आपल्याला हे प्रकरण समजून घेणं सोपं जाईल तर आता आपण प्रत्यक्ष काही उदाहरणं बघणार आहोत समसंबंधामधली संख्यांवरची पंधराचा संबंध आहे 240 तर 20 संबंध 1000 पहिला पर्याय 420 दुसरा पर्याय 419 तिसरा पर्याय 421 आणि चौथा पर्याय 360 आता आपण काय काय गोष्टी येणं आवश्यक आहे पाहिलं त्यातला हा भाग आहे मुलांना आता जर आपल्याला वर्ग संख्या माहिती असतील तर बघा 15 वर्ग 225 इथे दिलेले 240 म्हणजे 15 कमी पडले म्हणजे आपण मागाशी बघितलं वर्ग संख्या अधिक तीच संख्या बघा काय येणं आवश्यक होतं 15 वर्ग 225 तर लगेच आपल्याला लिंक लागते 225 आणि 15 का मिळवले तर 15 वर्ग केलाय म्हणजे आपण आधी जी कारण शोधली होती त्यातलं हे पहिलं उदाहरण मग जर हा संबंध या पद्धतीने तर 20 वर्ग 400 मग इथं 400 अधिक 15 करण्याचं काही कारण नाहीये आणि केलंही तुम्ही 400 समजा तुम्हाला वाटलं काही विद्यार्थ्यांना इथं 15 मिळवले तर 400 मध्ये 15 मिळू 400 अधिक 15 415 असा पर्याय नाही आणि मग आपल्या लक्षात आलं पाहिजे काही मुलांना वाटतं इथे वर्ग संख्येत 15 मिळवले इथे का 15 मिळवले नाही ठीक आहे 15 मिळवूया 15 मिळवले त्याच वेळी आपलं पर्यायाकडे लक्ष असलं पाहिजे 415 हे उत्तर पर्यायात नाही म्हणजे आपल्याला कारण शोधावं लागेल इथे का 15 मिळवले तर 15 वर्ग आहे आणि इथे कुणाचा वर्ग आहे 20 वर्ग तर तीच संख्या आणि म्हणून उत्तर आलं 420 पर्याय क्रमांक 1 आपण प्रकरण सुरू होताना ज्या गोष्टी पाहिल्या त्यातलं हे पहिलं उदाहरण या निमित्ताने तुम्हाला समजून सांगितलं दुसरं उदाहरण बघूया चारचा संबंध 1800
तर सहाचा संबंध कोणाशी? पहिला पर्याय 19, दुसरा पर्याय 22, तिसरा पर्याय 18 आणि चौथा पर्याय 27. चारचा संबंध 18 शी, तर मग काय करता येईल? वेगवेगळ्या पद्धती बघाव्या लागतील. चारचा वर्ग 16, समजा मी बघितलं चारचा वर्ग 16 अधिक 2 18, मग त्या पद्धतीने मी करून पाहिलं, सहाचा वर्ग 36 अधिक 2 38, नाही पर्याय. मग हे दोन का केले? चारच्या निम्मे 2, मग सहाच्या निम्मे 3 करून बघितले 39, नाहीये पर्याय. मग मला अजून वेगळं कारण शोधावं लागेल, कारण मी ज्या पद्धतीने शोधतोय त्या पद्धतीने इथे पर्यायात ते उत्तर नाहीये. आणि मग मला काय करावं लागेल पहा, 4 5 20, 20 वजा 2 18, 6 5 30, 30 वजा 2 28, तेही नाहीये. बघा मी आणखी एक प्रयत्न केला, 4 5 20, 20 वजा 2 18, मग मी केलं 6 5 30, 30 वजा 2 28, तोही नाहीये. मग मला आणखी वेगळं काहीतरी शोधावं लागणार आहे. मग काय करावं लागेल ते आपल्याला पाहावं लागेल. मग इथे माझ्या एक लक्षात आलं पाहिजे, 4 5 20, 20 तून 2 गेले 18, इथे 6 5 30, 30 मधून 2 गेले 28 नाही पण 27 पर्याय थोडासा जवळचा आहे. मग हे दोन का वजा केले असतील? तर 4 च्या निम्मे 2, जसं मगाशी आपण बघितलं होतं, तसं इथं 2 च्या ऐवजी 6 च्या निम्मे 3 हा 6 आहे, 6 5 30, 30 वजा 3 केले 6 च्या निम्मे 3, इथं 2 का वजा केले? 4 च्या निम्मे 2, 6 च्या निम्मे 3, तर या ठिकाणी 27 हे उत्तर येतंय आणि म्हणून ते उत्तर राहील पर्याय क्रमांक 4. म्हणजे मुलांना माझे हे जे प्रयत्न होते हे चुकीचे होते असं नाही, ते प्रयत्न बरोबर होते पण त्यांना ते उत्तर अपेक्षित नाही. ज्या परीक्षकांनी हा प्रश्न तयार केला त्यांना 4 चा वर्ग 16 अधिक 2 18, मग 6 चा वर्ग 36 अधिक 3, 6 च्या निम्मे 3 हे अपेक्षित नव्हतं, म्हणून त्यांनी 39 पर्याय इथे दिलेला नाहीये. परंतु त्यांनी काय केली, 4 ची 5 पट केली, त्यातून 4 च्या निम्मे 2 कमी केले, 6 ची 5 पट 30 आणि 6 च्या निम्मे 3 वजा केले. म्हणजे जेव्हा समसंबंधामध्ये आपलं उत्तर आपण शोधतोय, जो प्रयत्न करतोय तो पर्यायात नसतो, तेव्हा आपल्याला आणखी वेगवेगळे क्ल्यू, आणखी पटीतल्या संख्या वजा करणं अधिक करणं असे पर्याय शोधावे लागतात. आणि आपली कसोटी पाहणारे कधी कधी खूप सोपे प्रश्न असतात पण आपण वेगळ्या पद्धतीने विचार केला आणि तो विचार पर्यायात नसेल तर आपल्याला दुसरा विचार करावा लागतो, हे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे. अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण पाहणार आहोत आणि मग यातील आकृत्या या घटकाकडे आपण जाणार आहोत. सत्तावन्नचा संबंध 12 शी, तर 85 चा संबंध कोणाशी? पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 13, समसंबंध. मुलांना गणिताचा भाग थोडासा वेगळा असतो, एखादं गणित आपल्याला लिखी आलंय किंवा काय पटकन आपलं पर्यायकडे, खर तर कोणतंही उदाहरण असो किंवा काही असो आपण चारही पर्याय बघितले पाहिजे, पण गणिताच्या बाबत एखाद्या वेळेस थोडं फार चालू शकेल, परंतु बुद्धिमत्तेच्या बाबत जेव्हा आणि त्यातल्या त्यात समसंबंधाच्या बाबत जेव्हा उदाहरण वाचत असतो त्यावेळी पर्यायाकडे पाहिल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. 24 13, तिसरा पर्याय 19, चौथा पर्याय आहे 41. आणि मग 57 चा संबंध 12 शी कसा? तर खूप सोपं आहे मुलांनो, या ठिकाणी लगेच अंकांची कधी कधी बेरीज करावी लागते, कधी वजाबाकी करावी लागते, कधी गुणाकार करावा लागतो. अंकांकडे बघितलं रे बघितलं की आपल्या लक्षात येतं 5 आणि 7 12, त्या दोघांची बेरीज दिली
मग आठ आणि पाच तेरा योगायोगाने पर्यायात आहे आणि म्हणून हेच उत्तर लगेच खात्रीशीर आहे. पहिल्यांदा संख्या समोर दिसल्या दिसल्या त्यांची बेरीज वजाबाकी वर्ग घन आणि वर्ग घन जर आपले तोंड पाठ असतील तर आपल्या पटकन ते समोर लक्षात येतात, नजरेसमोर येतात. किंवा वर्ग संख्या घन संख्या असतील, त्यांच्या जवळच्या संख्या असतील तरी त्या नजरेत भरतात आणि त्याच्यासाठी सराव मात्र खूप आवश्यक असतो. अत्यंत सोपं उदाहरण होतं पण तरी कधी कधी आपली गडबड होते, त्याची बेरीज लक्षात आली नाही तर गोंधळलेली स्थिती तयार होते. पुढे चारशे चौदाचा संबंध, चारशे अठ्ठावीस तर एकशे अकराचा संबंध कोणाशी? पर्याय क्रमांक एक, एकशे बारा. पर्याय क्रमांक दोन, दोनशे बावीस. पर्याय क्रमांक तीन, एकशे बावीस. पर्याय क्रमांक चार, दोनशे अकरा. बघा, चारशे चौदाचा संबंध आहे चारशे अठ्ठावीस. तर एकशे अकराचा संबंध कोणाशी? आता या ठिकाणी चार एके चार, चार एके चार, चार दुनी आठ, समजा असं आपण समजलं. तर मग हे चार दुनी आठ, समजा या दोघांचा संबंध असा आहे, मग इथं एक 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 एक, मग इथं हा चार जसाच्या तसा आहे आणि एकशे ऐवजी दुप्पट घेतली, मग एक दुनी किंवा बे एक बे एकशे बावीस. आता या ठिकाणी पहिल्या दोन अंकांचा गुणाकार इथे, दुसऱ्या पदामध्ये पहिल्या दोन अंकांचा गुणाकार इथे, पहिल्यांदा एक पट आणि दुसऱ्यांदा दुप्पट. मग इथे एक पट दिलेली एक एक एक, मग इथं दुप्पट करायची आपल्याला एक दुनी, हे काय एक दुनी आणि ते दोन आणि म्हणून उत्तर येईल एकशे बावीस. आता हा सगळा निरीक्षणाचा भाग आहे. काही मुलं आधी असं करून बघतील, चारशे चौदा अधिक चौदा चौदा मिळवले, मग एकशे अकरा अधिक चौदा एकशे पंचवीस, नाही आहे पर्याय. मग हे वाटून जाईल की चारशे चौदा मध्ये चौदा शेवटचे मिळवले, मग एकशे अकरा मध्ये अकरा मिळवून पाहूया. तर एकशे बावीस, मुलांना वेगळ्या पद्धतीने उत्तर काढलं तर एकशे बावीस आलं, ह्या पद्धतीने काढलं तरी एकशे बावीस आलं. आणि एकशे बावीस उत्तर येतं, वेगवेगळ्या पद्धती असून जर उत्तर एकच येत असेल तर ते उत्तर आणखी खात्रीशीर असतं. मागाशी आपण एकपट केली दुप्पट केली, काही मुलांना ही युक्ती सापडलीच नाही तर काय केलं, काही मुलं हे करतील चारशे चौदा अधिक चौदा चारशे अठ्ठावीस, एकशे अकरा अधिक चौदा करून पाहिलं नाही आलं, पण इथे चौदा मिळवले एकक आणि दशक, इथे एकक आणि दशक मिळून अकरा आहे, एकशे अकरा आणि अकरा आलं एकशे बावीस उत्तर. आणि दोन वेगवेगळ्या पद्धती वापरूनही उत्तर जर एकच येत असेल तर ते अधिक खात्रीशीर उत्तर असतं. दोन पद्धतीने आपण उत्तर शोधलं या प्रश्नाला आणि तेच उत्तर आलेलं आहे एकशे बावीस. नऊशे चौसष्टचा संबंध पाचशे बत्तीसशी तर सातशे छप्पन्नचा संबंध कोणाशी? आणि पर्याय वाचूयात आपण, एक तीनशे चोवीस, दुसरा पर्याय चारशे बेचाळीस, तिसरा पर्याय दोनशे अठ्ठ्याण्णव आणि चारशे पंच्याऐंशी. बघा,
964 चा संबंध 532 शी तर 756 चा संबंध कोणाशी? आता वर्ग, घन, पटीतल्या संख्या, पाड्यातल्या, पटीतल्याच म्हणजे पाड्यातल्या संख्या याच्याच बरोबर कधी कधी शतक शतक, दशक दशक, एकक एकक म्हणजे अंकांमधला परस्पर संबंध सुद्धा बघावा लागतो. आता इथं 964 532 बऱ्यापैकी अंतर आहे, परंतु इथे आणखी काही करता येईल का आपल्याला हे बघावं लागतं. समजा इथे 9 वरून 4 गेले 5, पहिला शतक शतक, 7 वरून 3 गेले 3, 4 वरून 2 गेले 2 म्हणजे वजा 4 वजा 3 वजा 2. बघा मुलांनो क्रमाक्रमाने होत चालले. मग पहिल्यांदा वजा 4 केले, 7 वरून 4 गेले 3, नंतर 3 कमी गेलेले 7 वरून, मग 5 वरून 3 गेले 2 आणि शेवटी 4 वरून 2 गेले 2, मग 6 वरून 2 गेले 4, 324. तर पहिलाच पर्याय या ठिकाणी 324 हा दिसतोय. म्हणजे आपल्याला हा जो अंकांमधला परस्पर संबंध आहे लहान मोठं होणं हाही एक महत्वाचा भाग असतो. संख्यांमधला समसंबंध शोधून घेताना शतक शतक, दशक दशक, एकक एकक यांच्यातला जो कमी जास्तपणा आहे तोही आपल्याला नजरेआड करून चालत नाही आणि तिथेही आपल्याला लक्ष द्यायला लागतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला संख्यांमधला संबंध ओळखावा लागतो. कधी कधी एखाद्या सोप्या प्रश्नालाही आपण जर तो क्ल्यू सापडला नाही तर अडकून बसतो. पुढचं उदाहरण 5 चा संबंध 12 शी तर 6 चा संबंध कोणाशी? पहिला पर्याय 18, दुसरा पर्याय 15, पर्याय क्रमांक 3 12, पर्याय क्रमांक 4 21. 5 चा संबंध 12 शी तर 6 चा संबंध कोणाशी? तर पहिल्यांदा मी हे करून पाहिलं, 5 दुनी 10 दुप्पट केली अधिक 2 12, मग 6 दुनी 12 अधिक 2 14. 14 नाही येत पर्यायात, म्हणजे मला वेगळा मार्ग शोधावा लागेल, वेगळा प्रयत्न करून पाहावा लागेल, वेगळा संबंध शोधावा लागेल. मग मी हे करून पाहिलं, 5 त्रिक 15 15 वजा 3 आता आले 12. ठीक आहे, मग त्या पद्धतीने केलं, 6 त्रिक 18 18 वजा 3 केले 15, आता मात्र पर्याय 15 आहे. पण जेव्हा मी 5 दुनी 10 2 12, मग 6 दुनी 12 2 14 ते पर्यायात नव्हते, पण मी तिप्पट करून वजा 3 वजा 3 केले तर ते उत्तर या ठिकाणी येतंय आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे आपला एखादा प्रयत्न झाला, दुसरा प्रयत्न झाला आणि उत्तर पर्यायात नाही तर काही मुलांना असं वाटतं उदाहरणच चुकीचं आहे. प्रश्नपत्रिकेत जेव्हा आपण सराव करत असतो, वेगवेगळ्या प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका वापरतो, त्यात काही चुकीची उदाहरणं असू शकतात, परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आलेल्या प्रश्नपत्रिकेत फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये फार क्वचित असं शक्यता असू शकते की ज्याचं उत्तर निघत नाही किंवा 2 उत्तरं निघतात, त्यावेळी आपण नंतर पत्रव्यवहार करतो, ते प्रश्न बाद केले जातात, परंतु अशी शक्यता फार फार क्वचित असते. आणि म्हणून वाटल्यास एखादं उदाहरण अवघड असेल, आपल्याला क्ल्यू मिळत नसेल, तर तो प्रश्न राखीव ठेवा. त्याचा जो अचूक गोल नोंदवण्याचा प्रश्न क्रमांक आहे, पर्यायाला दिलेली जागा आहे, ती व्यवस्थित रिकामी सोडून खालचा प्रश्न सोडवा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला 53 क्रमांकाचा प्रश्न स्किप करायचा आहे, आपण प्रश्नपत्रिकेत सोडून देतो 53 आणि 54 येतो प्रश्न क्रमांक 54, प्रश्न क्रमांक 54 उत्तर काढतो, पण गडबडीत ते 54 व्या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं तर ते 53 व्या प्रश्नात नोंदवलं जातं आणि म्हणून प्रश्न स्किप करताना आपण ती योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. आणि एखादा प्रश्न स्किप करायचा असेल तर शक्यतो स्किप करू नये,
पण फारच आता नंतर जास्त वेळ जातोय आणि म्हणून मी शेवटी प्रयत्न करणार असेल तर शिस पेन्सिलने उत्तर पत्रिकेवर एकदम बारीक न कळत अशी तात्पुरती त्या आपल्या लक्षात यावं म्हणून तात्पुरती अशी बारीक खून शिस पेन्सिलच्या मदतीने प्रश्न क्रमांकाखाली करून ठेवली तर ते लक्षात येईल. शेवटच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रश्न क्रमांक 53 सोडवणार त्यावेळी ते खोड रबरने हलक्या हाताने पुसून टाकायचं आणि आपलं उत्तर नोंदवायचं. शिस पेन्सिलची गरज नाही खरं तर तुम्ही मनात ठेवलं की मी 53 प्रश्न स्किप केलेला आहे आणि 54 सोडवतोय तर याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. एकोणऐंशीचा संबंध 84 तर 57 संबंध 79 पर्याय क्रमांक 43 पर्याय क्रमांक 2 38 पर्याय क्रमांक 3 52 पर्याय क्रमांक 4 63 काय करता येईल बघा बरं. 79 आणि 5 84 79 मध्ये पण 57 मध्ये 5 मिळवले 62 नाहीये पर्याय 63 आहे. मग इथे 5 का मिळवले तिथे चा आहे का काही संबंध लागतो का हे आपल्याला बघावं लागेल. कधी कधी अंकांचा गुणाकार 7 9 63 8 34 किंवा काही इथे 7 अधिक 9 9 7 16 हा 8 6 32 16 ची दुप्पट पण 32 येते 16 2 32 बघा या अंकांची बेरीज केली ती आली 16 16 ची दुप्पट 32 आणि इथे 8 6 32 बर बघूया. याप्रमाणे इकडची बाजू येते का मग त्या अंकांची बेरीज केली मी 5 अधिक 7 ती बेरीज आली 12 12 ची दुप्पट करून पाहूया ती मिळाली 24 मग कोणत्या पर्यायातल्या अंकांचा गुणाकार 24 आहे का 7 3 18 5 2 10 3 8 24 4 3 12 तर 24 गुणाकार येणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. खर तर मला आधी बेरीज लक्षातच नव्हती मी यांचाच गुणाकार करून बघत होतो पण मग दुसरा पर्याय पाहावा बेरीज काय येते म्हणून 7 आणि 9 ची बेरीज केली 16 हा गुणाकार 32 मी पाहिलेला होता आणि 16 ची दुप्पट 32 तर लगेच हा क्ल्यू आपल्याला मिळाला. थोडस काठिण्य पातळीचं असलेलं हे उदाहरण इकडे 8 6 32 इथे बेरजेची दुप्पट 32 आहे आणि इतकं बारीक निरीक्षण आपल्याला करावं लागेल एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवाव्या लागतील. समसंबंध फारसा अवघड नाही परंतु वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला असला पाहिजे आणि त्यासाठी कोणकोणत्या बेसिक गोष्टी गरजेच्या आहेत तेही आपण पाहिलेलं आहे. आणखी काही उदाहरणं बघून आपण आकृत्या या घटकांकडे येणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेतली काही उदाहरणं बघणार आहोत. सव्वीसचा संबंध 39 तर 40 संबंध 79 पर्याय क्रमांक 81 पर्याय क्रमांक 2 50 पर्याय क्रमांक 3 20 पर्याय क्रमांक 4 60 26 आणि 13 39 26 मध्ये जर 13 मिळवले मग 13 26 च्या निम्मे 13 आहे म्हणून मिळवले का कसे बघूया. मग 40 आणि आधी 13 करून पाहू 40 आणि 13 केले तर 53 नाही मग 26 च्या निम्मे 13 आहे तर 40 च्या निम्मे 20 मिळून पाहिले 60
असंही होऊ शकतं 13 × 26 10 × 39. मग काय मुलं इकडे 13 पाडा बघतात, 13 पाडा किंवा 13 संबंध ह्या पहिल्या दोन पदांशी आहे. मग इकडे बघताना इथं 13 दुप्पट 26 आहे, ही कोणाची दुप्पट आहे, ही 20 दुप्पट आहे. मग 20 × 40 ही दुप्पट आहे 20 × 40, तर 20 तिप्पट 20 × 60. आणि म्हणून दोन पद्धतीने आपण शोधलं, 26 आणि 13, 26 मध्ये 13 मिळवले, 39 आणि 40 मध्ये 13 मिळवून पाहिले, पर्यायच नाही. इथं 13 का मिळवले, तर 26 निम्मे, इथं 40 निम्मे 20 60. आणि पाड्यांच्या पटीप्रमाणे बघितलं, दोन्ही पद्धतीने शोधलं तरी उत्तर मात्र 60 आहे, आणि ते अधिक खात्रीशीर होत जात. पंचवीसचा संबंध 100 शी, तर 53 संबंध कोणाशी? पर्याय क्रमांक 1 159, पर्याय क्रमांक 2 125, पर्याय क्रमांक 3 225, पर्याय क्रमांक 4 202. आता मुलांना इथं 25 × 100, 53 × किती, 4 पट आहे असं समजूया आपण. 4 पट केले तर 4 × 3 = 12 चालय, 4 × 25 = 21, 212 नाही आहे पर्याय. मग वेगळा क्ल्यू शोधावा लागेल आपल्याला. 25 × 100 आहे. मग आता पण एक गोष्ट जर आपल्या लक्षात आली की 100 ही वर्ग संख्या आहे, 100 ही वर्ग संख्या, कुणाचा वर्ग आहे हा, 10 वर्ग आहे. मग 10 वर्ग कस काय आला इथं, तर 25 मधल्या अंकांचा गुणाकार 10 आहे, ते 5 × 10, म्हणून तर 10 वर्ग नाही हा. करून पाहूया, मग इथं दोघांचा गुणाकार केला तर 5 × 3 = 15, 15 वर्ग 225 होतो. तर हे बघा इथं बरोबर आहे, म्हणजे जर वर्ग संख्या, मी फक्त ह्या वर्ग संख्येवरून हा क्ल्यू शोधला, हे पर्याय जेव्हा वाचतो तेव्हा सुद्धा 125 ही घन संख्या आहे, 225 ही वर्ग संख्या आहे, हे जर क्ल्यू आपले लगेच संख्या पाहता क्षणी जर ओळखू येत असतील तर उदाहरण सोडवणं मुलांना खूप खूप सोपं होत. आता हे उदाहरण सुटताना मी बघितलं 100 वर्ग संख्या आहे, कुणाचा वर्ग आहे, 10 वर्ग आहे. 10 वर्ग का आलेला असू शकतो, इकडं बघितलं लगेच कळालं 2 × 5 = 10. जेव्हा आपण असं बघत असतो पर्याय वाचताना सुद्धा आपल्याला ही वर्ग संख्या आहे, ही घन संख्या आहे, इतकं बारीक निरीक्षण आपलं प्रत्येक उदाहरणागणिक असायला हवं, म्हणजे प्रत्येक उदाहरण काय होतं, सोपं होत. आणि त्यासाठी मी आपला तास सुरू होतानाच कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे, एकदम मस्ट इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टी नसतील पाडे पाठांतर, वर्ग संख्या, घन संख्या, समविष, मूळ, संयुक्त, या सर्व बेसिक गोष्टी आहेत स्कॉलरशिपच्या, त्या गणितात आहेत आणि बुद्धिमत्तेमध्ये आहेत. खरं तर बुद्धिमत्ता हा वेगळा विषयच नाही, बुद्धिमत्तेमध्ये भाषा विषय असतो, इतिहास असतो, भूगोल असतं, विज्ञान असतं, जनरल नॉलेज असतं, आणि सगळ्यात जास्त भाग हा गणित विषयाचा असतो. म्हणजे ज्याचं गणित चांगलं खूप त्याला बुद्धिमत्ता विषय सोपा, पण फक्त गणितच चांगलं असून उपयोगाचं नाही, अगदी या समसंबंधामध्ये सुद्धा जनरल नॉलेजचे प्रश्न येऊ शकतात. शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द मागच्या घटकात झालेले तुम्ही बघितले असतील, दिनविशेष असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजेच बुद्धिमत्ता हा विषय हा स्वतंत्र विषय नाहीये, तर सर्व विषयांचा मिळून बनतो, आणि म्हणून खूप चांगल्या बेसिक गोष्टी असायला हव्या. दोन हजार सातशे पंधरा
2715 चा संबंध आहे 1806 तर 5286 या संख्येचा संबंध कोणाशी पर्याय क्रमांक 1 6195 पर्याय क्रमांक 2 4377 पर्याय क्रमांक 3 4608 आणि पर्याय क्रमांक 4 3180 जेव्हा मुलांना चार अंकी तीन अंकी संख्या असतात तेव्हा एकमेकांचे रिलेटेड अंक एककाचा एककाशी संबंध दशकाचा दशकाशी शतकाचा शतकाशी हजारचा हजारशी असंही काही असतं का ते बघावं लागतं मला इथे बघितलं बघितलं कळतंय पाच आणि एक सहा एक आणि शून्य कमी झाला सात आणि एक आठ दोनातून एक गेला एक आणि म्हणून हे रिलेशन आहे का तसंच पुढे आहे का हे बघायचं आपल्याला दोनातून एक गेला वजा एक सात आणि एक आठ एकातून एक गेला शून्य म्हणजे पुन्हा वजा एक पाच आणि एक सहा म्हणजे वजा एक अधिक एक वजा एक अधिक एक मग पहिल्यांदा वजा एक चार वजा एक झाल्यावर अधिक एक तीन पुन्हा वजा एक सात अधिक एक सात 4377 आणि 4377 असणारा पर्याय तो आहे पर्याय क्रमांक 2 एक दोन तीन उदाहरण पाहून आपण आकृत्या या भागांकडे येऊया आकृत्यांमध्ये मुलांना एकदा समसंबंधाच्या अगदी शब्द संग्रह आणि संख्यांचं आलं आकृत्यांचं तर अधिक सोपं आहे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा रेषांची संख्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा हा बदल माहिती असेल तर समसंबंधांवरची उदाहरणं खूप सोपी जातात 41 संबंध 85 चाळीसचा संबंध 55 तर 28 संबंध 79 पर्याय क्रमांक 1 33 पर्याय क्रमांक 2 110 पर्याय क्रमांक 3 39 आणि पर्याय क्रमांक 4 124 41 संबंध 55 41 आणि 14 55 41 अधिक 14 55 बर मग 28 अधिक 14 करून बघूया 84 12 हसा नाही 42 पर्यायत नाही बर मग 41 मध्ये 14 मिळवले हे 14 का यांची तर आदला बदल नाहीये बघा एकक आणि दशकची आदला बदल केली तर 14 होतात यांची आदला बदल करून पाहूया 28 ची आदला बदल केली तर 82 होती अरे बाबा 82 ही आदला बदल करून पाहू 8 2 10 हत्साल आहे 8 2 10 आणि 1 11 110 आहे पर्यायात बघा म्हणजे कधी कधी आपण जी संख्या मिळवतो आपण काय करतो एकदा संख्या मिळवली पुढे ते जमत नाही ती आपण सोडून देतो पण आपलं हा पहिला पार्ट जर तसा आहे तर हे 14 का झाले असावे याची काही कारण आहेत का हे आपण बघितलं पाहिजे आणि तेच कारण पुढे वापरलं गेलं तर उत्तर मिळतं म्हणजे आपण एकदा केलेला प्रयत्न जर उत्तर नसेल तर संपूर्णपणे चुकलेला असतो असं नाही त्या केलेल्या प्रयत्नामध्ये जो पार्ट आलेला आहे त्याची काही वेगळी कारण आहे का ही पण आपल्याला लक्षात घ्यावी लागते एक शेवटचं उदाहरण पाहून आपण आकृत्या या भागांकडे येऊया रोमन संख्यांवर सुद्धा उदाहरणं दिली जातात समसंबंधामध्ये 5 चा संबंध 700
पाचचा संबंध 7 तर 12 चा संबंध कोण आहे पहिला पर्याय आता इथं लगेच लक्षात येते मुलांना 5 आणि 2 7 12 आणि 2 14 आता फक्त रोमन संख्या चिन्हामध्ये 14 कसे लिहितात हे त्यांना अपेक्षित बरेचशी मुलं 10 11 12 13 14 हा पर्याय निवडतात पण मुलांना कोणताही अंक रोमन संख्यांमध्ये एका पुढे एक तोच अंक जास्तीत जास्त आपण 3 वेळा लिहू शकतो किती वेळा 3 हा एक किती वेळा लिहिलाय 1 2 3 4 म्हणून ही 14 लिहिण्याची पद्धतच नाही तर 4 कशी लिहितो आपण 5 आणि 5 मागे 1 लिहितो 4 हे झाले 4 आणि 10 आणि 4 14 10 आणि हे 4 14 म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे समसंबंधामध्ये तुम्हाला फक्त ½ ½ करता येत नाही असा भाग नाहीये तर तुम्हाला रोमन संख्या चिन्ह तुमचे परफेक्ट आहेत की नाही हे या समसंबंध घटकातून बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपण समसंबंधामधला आकृत्या त्या आकृत्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो हा भाग पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समसंबंध या घटकातील आकृत्या हा भाग पाहत असताना आकृतीच्या संकेत किंवा रचने पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा काही बदल होतोय का ते आपण बघतो कधी कधी आकृतीच्या आकारात बदल होतो म्हणजेच कधी आकृती लहान होते किंवा मोठी होते आकृतीतील रेषांची संख्या कमी होते जास्त होते पहिल्या पदात आणि दुसऱ्या पदात जर रेषा कमी होत असतील तर तोच बदल तिसऱ्या चौथ्या पदात करायचा रेषांची संख्या पहिल्या पदापेक्षा दुसऱ्या पदात वाढत असेल तर तसाच बदल तिसऱ्या चौथ्या पदात करायचा कधी कधी आकृतीचं आरशातील प्रतिबिंब असत तर कधी कधी आकृतीची पाण्यातील प्रतिमा असते आरशातील प्रतिबिंब पाहताना आपण डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू वरच्या आणि खालच्या वरच्या आणि खालच्या भागात बदल होत नाही आरशामध्ये जाताना मात्र हीच पाण्यातील प्रतिमा असेल पाण्यातील तर वरची बाजू डोक्याकडची बाजू खाली आणि खालची बाजू वर त्यावेळेस उजव्या डाव्या बाजूत बदल होत नाही आरशातील प्रतिमा पाहत असताना आणि ह्या गोष्टी आपल्या पक्क्या असतील तर आकृतीच्या समसंबंधामध्येही आपल्याला काही अडचण येणार नाही आता या ठिकाणी काही आकृती आम्ही फळ्यावर काढण्याचा प्रयत्न करणार आहे थोडा फरक होऊ शकतो परंतु आकृतीची रचना कशी बदललेली ते आपल्याला कळणं गरजेचं आहे हा पहिल्या 2 पदांचा संबंध आहे पर्याय सांगतोय मी
बघा आता या ठिकाणी समजा ही आकृतीचा आकार असा झालेला आहे, ही आकृती अशी फिरवली, पण ही फिरवल्यानंतर ही जी तिरकी रेष होती इथे यायला पाहिजे होती, ती रेष मात्र समजा या तिरक्या रेषा समजा इथे गेलेल्या आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे, ही आकृती या पद्धतीने फिरवल्यानंतर सुद्धा ती चुकून आरशातील प्रतिमा झालेली आहे. ही आकृती पहिल्यांदा इथे दोरा बांधून वर्तुळाकार फिरवायची आणि ही फिरवल्यानंतर पुन्हा आरशातील प्रतिमा आहे. त्या पद्धतीने ही आकृती अशी फिरवली या ठिकाणी, त्या ठिकाणी फिरवली, हा भाग इथे जाईल, हा भाग इथे जाईल, हा खाली येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याची आरशातील प्रतिमा. आणि त्या पद्धतीने मात्र म्हणजे प्रश्न आकृती पहिल्यांदा घटीवत काटकोनात फिरते, घटीवत घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने काटकोनात फिरते आणि आतील रेषा सुद्धा पुन्हा काटकोनात फिरतायत. आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक ह्या रेषा ह्या पुन्हा फिरलेल्या आहेत, तर तो येईल पर्याय क्रमांक 4. म्हणजे बघा, पहिल्यांदा आकृती फिरवायची आणि मग रेषाही काटकोनात फिरलेल्या आहेत पुन्हा. तर हा जो भाग आहे हा खर तर पीडीएफ स्वरूपात आपण आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता आला असता. एकाच तासिकेमध्ये दोन घटक संख्या आणि आकृत्या कव्हर करायच्या असल्याने ह्या थोड्याशा गोष्टी आपल्या आकृत्या काढणं त्याला वेळ जाणं हा भाग होऊ शकतो. आणि म्हणून आता मी प्रश्नपत्रिकेतल्या काही उदाहरणांकडे येतो, त्यातल्याही आकृत्या आपण बघूया. प्रश्नपत्रिकेमध्ये साधारण कसे प्रश्न विचारले जातात समसंबंधावर, मग आता त्याच्यात शब्द संग्रह पण असेल, आकृत्या पण असतील आणि संख्या पण असतील. बघा, 2023 ची ही प्रश्नपत्रिका आहे, त्यातला 26 क्रमांकाचा प्रश्न. आता हा ए बी का सी डी हा संच मला माहित नाहीये. कर्मवीर या शब्दाचा संबंध आहे भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील, तर पुढे कोणाचा संबंध बिरसा मुंडा. मुलांना कधी कधी तिसऱ्या पदाच्या जागेवर प्रश्नचिन्ह देतात जे इथे दिलेले आहे. मग पहिला पर्याय, आता लगेच आपल्याला कळतं की भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी दिलेली होती, तर बिरसा मुंडा यांच्या पदवीचं नाव मग लोकमान्य. हा पर्याय वाचल्या वाचल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे, लोकमान्य ही बाळ गंगाधर टिळकांना दिलेली पदवी आहे. महर्षी, मग महर्षी ही पदवी कुणाला आहे हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. तिसरा पर्याय सेनानायक, सेनानायक कुणाला म्हटलंय, महर्षी लगेच आपल्याला पटकन धोंडो केशव कर्वे, रामायण महाभारताशी निगडीत असेल तर महर्षी वाल्मिकी, ह्या सगळ्या पदव्या आपल्याला पटपट आठवल्या पाहिजे. आणि बिरसा मुंडा यांना कोणती पदवी मिळालेली होती, जननायक, जननायक बिरसा मुंडा. तर या पद्धतीने हा प्रश्न आलेला आहे शब्द संग्रह या घटकावरचा 2023 साली. हा 2023 सालच्याच प्रश्नपत्रिकेतला दुसरा प्रश्न आहे, खूप सोपा आहे शब्द संग्रह मधला. गायचा संबंध हंबरणेशी, बघा आवाज ध्वनिदर्शक शब्द, गायचा संबंध हंबरणेशी, तर माकड याचा संबंध कोणाशी. आवाज दर्शक ध्वनी दर्शक भूतकाळ, पहिला पर्याय भूतकाळ, दुसरा पर्याय चित्कार. आपल्याला बाकीचे आवाज माहित असले पाहिजे कुणाचे, भूभुक्कार. आणि चौथा पर्याय केकार. मग गायीचं हंबरण भूतकार असतो घुबडाचा, चित्कार असतो हत्तीचा, भुभुक्कार असतो माकडाचा, म्हणजे इथला पर्याय. मोराची
हंसांचं काय मोराचं काय हे सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा माहीत असेल तेव्हा आपण योग्य उत्तरापर्यंत येतो. त्या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आपल्याला दिलेला होता. त्यानंतर आता आकृतीवरचा प्रश्न समसंबंधावरचा बघा. तर या दोन आकृत्यांचा असा संबंध आहे. हा संबंध शोधायचा आहे. इथे प्रश्नचिन्ह तर तिसऱ्या आकृतीचा संबंध कोणाशी. पहिला पर्याय चौथा पर्याय बघा. आता या आकृतीवरचा हा प्रश्न सोडवताना पहिल्या ह्या दोन पदांचा संबंध आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर मुलांनो याची पाण्यातील प्रतिमा इथे आहे. टीची सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे. पाण्यातील प्रतिमेमध्ये काय होतं, डोक्याकडचा भाग खाली जातो आणि हा पायाकडचा भाग आहे हा याचे जे पाय ते वरती जातात. तसंच टीच आहे पाण्यातील प्रतिमा. एच आणि पी यांची आरशातील प्रतिमा. एच जागेवर त्याचा आरशात एचच दिसते. पी आरशामध्ये दिसताना डावी बाजू उजवीकडे गेली की उजवी बाजू डावीकडे आली. मग वरती आरशातील मग यम आरशामध्ये तो कसा दिसणार आहे, सॉरी यम पाण्यामध्ये याची पाण्यातील प्रतिमा आहे. मग यम पाण्यातील प्रतिमा करताना यम असं होईल, आर असं होईल, तो खाली हे असं जाईल. आय आरशामध्ये पाहायचा, यच आरशात पाहिला, पी आरशात पाहिला, आय हसाच्या असं दिसेल आणि ई हिची पाट इकडून जाईल आणि तोंड इकडे येईल. आणि असे चारही अक्षर असणारा हा पर्याय इथे हे आहे असंच, हे आहे असं, आय आहे पण ई चुकलेला आहे, इथे असंच आहे आर चुकलेला आहे, इथे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, आय चुकलेला आहे. आणि म्हणून सगळ्या पद्धतीने योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक एक. आणि म्हणून समसंबंधामधील हा आकृतीचा प्रश्न बघताना आपल्याला पाण्यातलं प्रतिबिंब आरशातील प्रतिमा या भागांचाही विचार करावा लागलेला आहे. अजून 2023 मधलं पुढचं उदाहरण. आठचा संबंध 64 ची. आठचा संबंध 64 ची. तर पाचचा संबंध कोणाशी. पर्याय क्रमांक 1 61
पर्याय क्रमांक दोन 26, पर्याय क्रमांक तीन 48, पर्याय क्रमांक चार 145. आता इथे 8 वर्ग 64, 5 वर्ग 25 नाहीये पर्याय, पण मुलांनो 64 वर्गच नाहीये तर घन पण संख्या आहे आणि तो कुणाचा घन आहे, चारचा घन आहे. समजा 4 चौक 16, 4 चौक 64, चारचा घन आहे. पण चारचा घन का तो, याचा काही संबंध आहे का हे आपल्याला तपासावं लागेल. समजा 4 दुनिया 8, इथे 4 चा घन आहे पण 8ही घन आहे ना. 8 कुणाचा घन आहे, 2चा घन आहे. 2चा घन 8, 4चा घन 64, पण 5 काय कुणाचा घन नाहीये. मग इथं 8चा घन, 8चा वर्ग 64 आहे, 5चा वर्ग 25 आपल्याला पर्याय नाहीये, म्हणून आपल्याला 8 8 64, 5 8 40 तसाही पर्याय नाहीये. एकमेव घन संख्या आहे तशी एकमेव घन संख्या 125 आहे, पण तेच उत्तर असेल का नाही आपल्याला खात्री नाहीये, आणि म्हणून आपल्याला याचं अजून काहीतरी विश्लेषण करावं लागणार आहे. 2चा घन 8, 4चा घन 64, 5 तर घन संख्या नाहीये. आणि आपल्याला आणखी वेगवेगळे काय पर्याय वापरता येतील बघा. आता ह्या प्रश्नाची जी युक्ती आहे, क्लुप्ती आहे, की माझेही आता पटकन लगेच लक्षात येत नाहीये, आणि म्हणून एखादा प्रश्न आपला असा असू शकतो की जो आपल्याला सोडवताना थोडासा स्किप करावा लागू शकतो, थोडा वेळ थांबवावा लागू शकतो, त्याच्या उत्तरासाठी जागा सोडावी लागू शकते. आता तुमचे सर्वांचे माईक ऑफ आहे, कदाचित तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याला याची क्लुप्ती सापडलेली असेल, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहे, याचं उत्तर पण तुम्हाला बऱ्याच जणांना येत असेल, तर याचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना येईल त्यांनी ते सोडवायचंय. जेव्हा कधी ग्रुप खुला होईल हा प्रश्न, त्याचं उत्तर पाठवायचंय. मला याचं उत्तर लगेच सापडलं तर मी पण तुम्हाला ग्रुपवर पाठवणार, किंवा मी मॅडमकडे पाठवेल, त्याचं स्पष्टीकरण लिहील आणि मग ते तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल. पण या प्रश्नाचा आपण सगळ्यांनी नक्कीच नीट विचार करायचा आहे. इथं 2चा घन 8 आहे, 4चा घन 64 आहे, इकडे काही आपल्याला युक्ती सापडत नाहीये. ठीक आहे, हे उदाहरण आपण स्किप करतोय आणि पुढच्या उदाहरणाकडे जातोय. 2023 सालच्या प्रश्नपत्रिकेतलं हे उदाहरण आहे. आता त्यानंतर पुढच्या प्रश्नपत्रिकेतील काही उदाहरणं आपण बघणार आहोत. बघा, शब्द संग्रहामधला हा प्रश्न आहे. बीचा संबंध बिया. तर विहीर या शब्दाचा संबंध कोणाशी, लगेच लक्षात येतं आपल्याला एकवचन आणि अनेकवचन. पण पर्याय पाहिल्यावर काय बघा, पहिला पर्याय विहिरी, दुसरा पर्याय विहिरी, तिसरा पर्याय विहिवी, आणि चौथा पर्याय विहिरी. म्हणजे मुलांना फक्त तुमचं एकवचन अनेकवचनच तपासायचं नाहीये, तर तुमचं शुद्ध लेखन पण त्यांना तपासायचं. जेव्हा बी एक वचनात असतो किंवा एक बी असते तेव्हा त्याची वेलांटी दुसरी असते, जेव्हा त्याचं अनेक वचन होतं
या बीची वेलांटी पहिली होते बिया हे शुद्ध लेखनाचे नियम जसं फूल एक फूल असतं फूल तेव्हा या फळाला आपण काय करतो दुसरा उकार देतो आणि जेव्हा फुले अनेक फुलं असतात त्याचा पहिला उकार होतो याच्या नियमावर हा प्रश्न आहे वीर विहिरी आणि म्हणून विहिरी हा शुद्ध शब्द त्यांना अपेक्षित होता तो आहे पर्याय क्रमांक दोन जी तर समसंबंधामध्ये फक्त एक वचन अनेक वचन नाही तर तुमचं शुद्ध लेखन सुद्धा त्यांनी तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे हा भाषा विषयाचा प्रश्न शब्द संग्रहामध्ये आला पुढचा प्रश्न आहे 8 मार्च महिला दिन 8 मार्च महिला दिन तर 11 नोव्हेंबर बघा जनरल नॉलेजचा प्रश्न दिन विशेष 11 नोव्हेंबरचा संबंध कोणाशी पहिला पर्याय शिक्षक दिन शिक्षक दिन दुसरा पर्याय कामगार दिन तिसरा पर्याय शिक्षण दिन चौथा पर्याय साक्षरता दिन लगेच आपल्याला शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते कामगार दिन हा 1 मेला असतो महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच असतो साक्षरता दिन 8 सप्टेंबरला आपण साजरा करतो शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला असतो मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती निमित्त आपण 11 नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतो तर हे दिन विशेष माहिती असेल तर मग आपल्याला शब्द संग्रहावरचा हा प्रश्न अवघड वाटणार नाही त्यानंतर पुढचं उदाहरण बघूया संख्येवरच 538 चा संबंध 538 चा संबंध आहे 447 शी तर 647 चा संबंध कोणाशी पर्याय क्रमांक 1 556 पर्याय क्रमांक 2 558 पर्याय क्रमांक 3 756 पर्याय क्रमांक 4 736 बघा 538 447 हा बघा लगेच आपण मगाशी बघितलं होतं 5 वजा 1 4 3 अधिक 1 4 8 वजा 1 7 वजा 1 अधिक 1 वजा 1 मग वजा 1 5 अधिक 1 5 पुन्हा वजा 1 6 556 तसा पर्याय लगेच मिळालेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत 1-5-7 मिनिट वरती झालेले आहेत खर तर हा जो समसंबंध मधला जो आकृत्या नावाचा घटक आहे तो अधिक विस्तृतपणे आपल्याला घ्यायला हवा होता फळ्यांवर आकृत्या काढणं आणि तितक्या अॅक्युरसीने काढणं हे शक्य होत नाही PDF स्वरूपात त्या शेअर करणं आवश्यक होतं हरकत नाही संख्यांवरच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण पाहिल्या एखादं उदाहरण सोपं असलं तरी शिक्षकांना अडू शकतं किती तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्याला लगेच क्ल्यू मिळतो असंही नाही हाही भाग तुमच्या लक्षात आला असेल अनेक उदाहरणं अशी असतात की कधी कधी मुलांच्या पटकन लक्षात येतात त्यांचे क्ल्यू लक्षात येतात आणि ते त्यावेळी शिक्षकांच्या लक्षात येतीलच असे नसतात कधी कधी तुमचे कोणतेच उदाहरण चुकत नाही परंतु परीक्षेमध्ये एखाद्या सोप्या उदाहरणाचा क्ल्यू तुमच्याही लक्षात येत नाही अशा वेळी आपल्याला थोडं थांबणंही गरजेचं असतं तो प्रश्न स्किप करून त्याच्यावर नंतर विचार करणं गरजेचं असतं
हे तुमच्या लक्षात आलं असेल, पेपर सोडवताना या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. तर आपण आज माझं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलेलं आहे सर्वांनी, ते आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाचं खूप मनापासून मी कौतुक करतो, माननीय शिक्षण अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, अविरत धडपड करणाऱ्या विस्तार अधिकारी कुलट मॅडम, तंत्रस्नेही शिक्षक पवार सर, भापकर सर, या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री अनिल कड्डत सरांनी आपल्याला समसंबंध यामधील आकृत्या व संख्ये याबाबत सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे रवी पापकर सर आणि डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. तर आपण थांबवत इथे. सर्वांना धन्यवाद.